नमस्कार शिक्षक मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही माध्यमिकच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आता या व्हिडिओमध्ये आता आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती आता आपण पाहणार आहोत ती नक्की अपडेट काय आहे हे या व्हिडिओमध्ये आता आपण समजावून घेणार आहोत त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही या चॅनलला प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ऐकून दोन सर्वातून नोटिफिकेशन मिळवा चला व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपली जी वेबसाईट आहे ट्रेनिंग डॉट एस सी आर टी यम ए याचे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशी सूचना आपल्याला दिसते पाहता यापूर्वी माहिती पडताळली जात आहे असं सांगत होते पण आता या ठिकाणी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यादी या ठिकाणी प्रशि प्रकाशित करण्यात आलेली आहे पण जर समजा तुम्ही या यादीवर गेले किंवा याच्यावर जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना येते ती आपण सूचना अगोदर पाहूया सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक भगिनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाची कारवाई अंतिम टप्प्यात आहे सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास जी काही वेबसाईट आहे वेबसाईटवर पाहायला मिळेल सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेलद्वारे मोबाईल मॅसेजद्वारे लवकरच कळवण्यात येईल सदर ऑनलाइन प्रशिक्षण हे आपल्या सोयीचे सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ व ठराविक वेळ प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही सदर प्रशिक्षणाबाबत इतर कोणत्याही समाजमाध्यमावर आलेली अधिक आलेली माहिती अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवणे अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेतस्थळ व परिषदेच्या समाजमाध्यमावर असणाऱ्या चॅनल पेजवर भेट देऊ शकता त्या ठिकाणी खाली लिंक दिलेला आहे आणि ही जर आपण लिंक क्लोज केली आणि आपण प्रशिक्षणार्थींची यादी जर पाहिली तर त्यावर क्लिक केल्यानंतर पहा आपणासमोर डिस्ट्रिक्ट निवडण्यासाठी येईल आपण यादी पाहणार आहोत आपल्या यादीमध्ये नाव आहे की नाही आपण रजिस्ट्रेशन केलं आहे पण यादीमध्ये नाव आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण लिंकवर क्लिक केलेलं आहे जिल्हा निवडला ब्लॉक म्हणजे आपला तालुका त्या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी अहमदनगर आणि पारनेर माझा तालुका आहे तो मी त्या ठिकाणी निवडतो आता उदाहरणार्थ झेड पी पी स्कूल भैरवाडी या शाळेमध्ये कोणकोणत्या शिक्षकाने नोंदणी केलेलं आहे त्याच्या ॲक्शनवर समोर शो टीचरवर जर आपण क्लिक केलं तर त्या ठिकाणी शिक्षकाचं नाव त्या ठिकाणी येणार आहे पा या ठिकाणी सुरेश बालाजी पवार त्यांची डेट ऑफ बर्थ रजिस्ट्रेशन नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी ट्रेनिंगचं सिलेक्शन ट्रेनिंगचा ग्रेड जो आहे तो सिलेक्शन ग्रेड आहे ट्रेनिंगचा ग्रुप एलिमेंटरी एक ते आठ या ठिकाणी असा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी नोंदणी झालेली आहे की नाही अशा पद्धतीने आपण पाहू शकतो आता यानंतर प्रशिक्षण केव्हा सुरू होईल काही नवीन अपडेट काय असेल यासंबंधीची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही या चॅनलवर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या काय सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद